विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे आणि मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो, सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण फक्त कार्यालयाच्या उद्घाटनाला एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालेला आहात। यावरून चित्र स्पष्ट आहे, 20 तारखेला लवंगी नाही ॲटम बॉम्ब फुटेल आणि मिलिंद देवरा प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, ही विजयाची नांदी आहे। खरं म्हणजे आज अनेक लोकांनी प्रवेश केला, ईश्वर तायडे आहेत, अनेक लोक आहेत, गिरणी कामगार, त्यांचे आपले नेते इस्वलकर सोबत ज्यांनी काम केलं, असे सर्व लोक आज शिवसेनेमध्ये सामील झाले। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, ईश्वरजी आपलं मनापासून अभिनंदन करतो की आता आपण सगळे एका परिवारातले झालेलो आहोत। मी आपल्याला एवढंच सांगतो की गेल्या 2 वर्षामध्ये शिवसेनेचे 50 आमदार, 13 खासदार, 1000 नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, लाखो कार्यकर्ते शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत, सामील होत आहेत, हे खरं म्हणजे माझं भाग्य आहे की आज सर्वजण आज बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेने सोबत येत आहे। पोलिसांना माझी विनंती आहे की या गाड्या ज्या आहेत ना, त्या गाड्या सुरू ठेवा, ट्राफिक बंद करू नका, गाड्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता मोकळा ठेवा। आणि म्हणून मला एक आनंद आहे, समाधान आहे की आज आपले सगळे लोक या ठिकाणी सोबत आहेत, सगळे स्थानिक आपले नगरसेवक आहेत, स्थानिक पदाधिकारी आहेत, सर्व शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, सर्व गटप्रमुख, या सगळ्यांचं मनापासून आभार आहे। आणि आपले कोण कोण नगरसेवक आहेत, खरात आहे, संतोष आहे, भाजपचे सर्व पदाधिकारी आहेत, RPIचे पदाधिकारी आहेत, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत, महायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी सोबत आहेत। मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे की या वरळी मतदारसंघामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा स्थानिक उमेदवार वरळीकर आम्ही दिलाय। याचं कारण हे मिलिंद देवरा, दोनदा तुम्ही खासदार होते ना, 2 वेळा खासदार होते आणि वरळीचा हा मतदारसंघ त्यांच्या लोकसभेमध्ये होता आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांना न्याय देण्यासाठी वरळीकरांना, आणि मी सांगितलं ते खासदार आहेत, लोक म्हणतात खासदार आहेत मग आमदार विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण त्यांना तिकीट दिली, उमेदवारी दिली, याचं कारण आपल्याला सांगतो की गेल्या अनेक वर्षामध्ये वरळीकरांना जो न्याय मिळाला पाहिजे होता तो दुर्दैवाने मिळाला नाही। आणि म्हणून मुख्यमंत्र्याचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मिलिंद देवरा काम करतील आणि या वरळीला न्याय देण्याचं काम करतील। खऱ्या अर्थाने मला आठवत आहे की जेव्हा या वरळीचा सीब्रिज पुलाचं काम होतं, सीब्रिजचं, वरळी सिलिंगचं, सिलिंग नाही आपलं नवीन ब्रिजचं कोस्टल, त्यावेळेस लोक माझ्याकडे आले, कोळीवाड्यातले लोक आले, तो आपला नेव्हिगेशन स्पॅन वायडनिंग करण्यासाठी मागणी केली की 75 मीटर करण्यासाठी अगोदरच्या सरकारमधले प्रमुख सर्व लोक यांनी त्याला नकार दिला आणि म्हणाले हे होणार नाही। परंतु जसं मी मुख्यमंत्री झालो तात्काळ तो निर्णय घेतला, मला म्हणालो मला माहीत नाही, वरळीकरांना कोळी बांधवांना जे पाहिजे ते दिलं पाहिजे आणि ते देण्याचा आपण निर्णय घेतला। अशी अनेक कामं आपण या ठिकाणी करतोय। या ठिकाणी वरळीमध्ये बिडीडी चाळ आहे, त्याचबरोबर मूळ यामध्ये सिद्धार्थनगर आहे, बिडीडी चाळ आहे, वरळी कोळीवाडा आहे, प्रेमनगर आहे, सगळे जे रखडलेले प्रकल्प आहे, हे चाळ असेल, झोपडपट्टी असेल, धोकादायक इमारती असतील, पोलीस वसाहती असतील, या सगळ्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी आपले सरकार करतंय।
आणि या पुढच्या काळामध्ये एकही प्रकल्प हा रखडलेला राहणार नाही, कारण काही विकासकांनी प्रकल्प घेतले, प्रकल्प सोडून दिले आणि त्यामुळे लोकांची अडचण झालेली आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच आपल्याला सांगतो, आम्ही सरकारने निर्णय घेतला की SRA आहे, माडा आहे, MMRDC आहे, MIDC आहे, MSRDC आहे, BMC आहे, महाप्रीत आहे, अशा 7 एजन्सी सरकारच्या आपण एकत्र केलेल्या आहेत आणि जेवढे मुंबईतले रखडलेले प्रकल्प आहेत यांना चालना ते सगळे टेकओव्हर करण्याच्या सूचना आणि निर्णय आपण घेतलेला आहे। रमाबाई आंबेडकर नगर जे आहे चेंबूरचं 17,000 घरांचं आपण हा प्रकल्प पूर्ण करतोय, तो आता SRA आणि MMRDC ने घेतलेला आहे। त्यांना भाडं मिळालं नव्हतं 20 वर्ष, एकेकाला 3 लाख 5 लाख 7 लाख भाडं दिलं, त्यांच्या डोळ्यामधले आनंदाश्रू पाहिले। आणि खऱ्या अर्थाने मुंबईतला मुंबईकर जो बाहेर फेकला गेला आहे त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आपलं महायुती सरकार करणार आहे। त्यासाठी या ठिकाणी आपल्या सगळ्यांची साथ संगत सोबत पाहिजे। आणि म्हणून मग पोलिसांना घरं असतील, गिरणी कामगारांना घरं असतील, सफाई कर्मचाऱ्यांना घरं असतील आणि त्याचबरोबर ज्या झोपडपट्टीमध्ये SRA मध्ये लोक राहतात त्यांना हक्काचं घर पाहिजे। हे सगळं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्यांना घर देण्याचं काम आपलं सरकार करेल हा विश्वास मी या ठिकाणी देतो। आणि खऱ्या अर्थाने परवडणारी घरं, परवडणारी भाड्याची घरं असतील, परवडणारी मालकी हक्काची घरं असतील, हा सगळेच रखडलेले आहेत। अनेक लोकांच्या आत्महत्या झाले, अनेक लोक मरून गेले, परंतु फक्त निवडणुका आल्या की मुंबईपासून तोडणार, एकच डायलॉग, एकच त्यांची ती रेकॉर्ड केलेली आपली काय ती 90 ची कॅसेट आता बदलायला लागेल, स्क्रिप्ट रायटर बदला म्हणायचं, कारण ही आता कॅसेट चालणार नाही। कारण मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर, मुंबईला फिनटेक कॅपिटल, मुंबईला पॉवर हाऊस बनवण्याचं स्वप्न आदरणीय मोदीजींनी पाहिलेलं आहे। आणि म्हणून डबल इंजिनचं सरकार, डबल इंजिन म्हणजे डबल गॅरंटी। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जे 2 वर्षात काम केलं आहे तुम्ही 2.5 वर्षामध्ये केलेलं काम दाखवा, आम्ही 2 वर्षात केलेलं काम दाखवतो। सगळे याच्यामध्ये तुम्ही स्पीड ब्रेकर टाकले, सगळे प्रकल्प थांबवले, मग पोस्टल असेल, Metro 3 असेल, अरे कारशेड असेल, अटल सेतू असेल, सगळे प्रकल्प तुम्ही, महालक्ष्मी रेसकोर्स असेल, आता महालक्ष्मी रेसकोर्स तर तुम्हाला सांगतो तुमच्या या एकनाथ शिंदेने आणि सरकारने महायुतीने त्यांची 120 एकर जमीन आपण घेतली, आता मोठा सेंट्रल पार्क करतोय, तिथं एकही बांधकाम होणार नाही, पूर्ण गार्डन होणार आहे, ते आपण करतो। म्हणून पोस्टल रोडचा जो काही बाजूला रिक्लेम केलेला एरिया आणि हे 120 एकर असं 300 एकरचं वर्ल्ड क्लास सेंट्रल पार्क मुंबईसाठी मोठा ऑक्सिजन पार्क तयार होईल हे आम्ही करतो। का तुम्ही सुरू केलं, नंतर का थांबलात, कोण भेटले येऊन, कोणी थांबवलं, हा संशोधनाचा विषय आहे। पण आम्ही एकदा हातात घेतल्यानंतर ते पूर्णत्वास नेलं आणि येत्या पुढच्या काळात त्याचं काम सुरू होईल। आणि म्हणून सर्वसामान्यांना परवडणारी घरं असतील या मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहे त्यांना हक्काचं घर देण्याचं काम आपलं महायुती सरकार करेल। मिलिंद देवरा, आपण खरं म्हणजे थेट माझ्याशी तुमचा संपर्क असतो आणि म्हणून या वरळीमध्ये जे गेल्या अनेक वर्षामध्ये कामं व्हायला पाहिजे ती दुर्दैवाने झाली नाही, ती आपल्याला पूर्ण करायची आहे, म्हणून तुम्हाला या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे। आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, खऱ्या अर्थाने वरळीचा विकासाचा अजेंडा आहे आमचा, अजेंडा विकासाचा, लाडकी बहीण योजना एकीकडे, विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना, लाडक्या बहिणी इकडे आलेल्या आहेत, लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे आले का, त्यांनी हातवर करा, आले इकडे पण आहे। आणि म्हणून लाडक्या बहिणींचे पैसे बंद करण्यासाठी काही लोक पुढे आले,
काही सावत्र भाऊ आले या सावत्र भावांचा बंदोबस्त आपल्याला करायचा आहे आणि म्हणून म्हणतात लाडक्या बहिणींना कशाला पैसे देता तुम्ही हे पैसे कशाला देता कशाला फुकट पैसे वाटता का मग तुमच्या घरी न्यायचे अरे जनतेचे पैसे जनतेला दिले पाहिजे माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये थोडाफार जर सरकारने आधार दिला हातभार लावला तर तुमच्या पोटात का दुखतंय आणि लाडक्या भावांना पण अप्रेंटिसशिप दिली आम्ही सगळ्यांना दिलं इथं मी सगळ्यांना सांगतो इथं मुस्लिम पण लोक बांधव आहेत मुस्लिम भगिनी आहेत हमारे यहाँ पर कोई भेदभाव नहीं है सभी योजनाओं में सभी लोगों को मिल रहा है सगळ्यांना मिळतात ना कोण आपण वगळलाय कोणी नाही त्यामुळे आपल्याकडे आपण सगळ्यांना योजना लागू केल्या म्हणून तुम्हाला मी मनापासून एकदा धन्यवाद देतो आणि आपल्याला एवढंच सांगतो की दिवाळी आहे फटाके फुटताय आपल्याला 23 तारखेला काय फोडायचं आहे ॲटम बॉम्ब फोडायचं आहे आणि खऱ्या अर्थाने या विकासाला चालना देणारं सरकार या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे डबल इंजिनचं सरकार आणायचं आहे खऱ्या अर्थाने या मुंबईतले काँक्रीटचे रस्ते आपण करतोय खड्डे मुक्त मुंबई प्रदूषण मुक्त मुंबई ड्रग मुक्त मुंबई त्याचबरोबर या ठिकाणी ट्रॅफिक मुक्त मुंबई आपल्याला करायची आहे आणि म्हणून पुढे 337 किलोमीटर ची मेट्रो टप्प्याटप्प्याने होती आहे मी आपल्याला सांगतो लाखो वाहनं जी आहेत ती रस्त्यावरची कमी होतील सगळे लोक मेट्रोचा प्रवास करतील आणि खऱ्या अर्थाने लोकांची एफिशियन्सी वाढेल कार्यक्षमता वाढेल त्यांना घरी वेळ देता येईल त्यांना कार्यालय जास्ती वेळ देता येईल आणि त्याचा परिणाम आपल्या राज्याच्या विकासावर होईल आणि मेट्रोमध्ये पण स्पीड ब्रेकर टाकला होता तो आम्ही काढून टाकला कारशेडवर स्पीड ब्रेकर टाकला होता तो आम्ही काढून टाकला नाही तर 10-15 वर्ष हे प्रकल्प झाले नसते मेट्रो 3 मोदीजींच्या हस्ते आपण सुरू केला त्याला 13 ते 15 लाख लोक पर डे प्रवास करतात हे आपलं काम आहे हे आपलं काम आहे आणि म्हणून काम करणाऱ्या लोकांना आपल्याला मत द्यायचं आहे काम करणाऱ्यांच्या मागे आपल्याला उभं राहायचं आहे आणि महायुती सरकार हे काम करणारे सरकार आहे आणि खऱ्या अर्थाने घरी बसणाऱ्या लोकांना कुठं बसवायचं आहे कायमचं आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे येत्या 20 तारखेला एक सुशिक्षित उच्च विद्याविभूषित या ठिकाणी खासदार राहिलेले मिलिंद देवरा यांना प्रचंड मताधिक्याने विजय करा आणि खऱ्या अर्थाने मगाशी मिलिंद देवरा यांनी सांगितलं 5 मिनटं तुमचे 5 वर्ष आमचे हा एकनाथ शिंदे तर शरीरामध्ये सत्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या ठिकाणी या महाराष्ट्रासाठी काम करेल मला काय मिळालं यापेक्षा मी महाराष्ट्राला काय दिलं माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला काय दिलं हे आम्हाला पाहायचं आहे आणि म्हणून माझं काय यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेचं काय हे आपल्याला पाहायचं आहे म्हणून सगळ्यांना मी आजच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी खूप खूप शुभेच्छा देतो एकजुटीने काम करा सगळ्यांनी एक दिलाने काम करा सर्व मतदारांना सांगा तुम्हाला भविष्य तुमच्या मुलाबाळांचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर आपल्याला महायुतीशिवाय पर्याय नाही कारण केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एका विचाराचं सरकार जेव्हा असतं डबल इंजिन सरकार तेव्हा विकास वेगाने होतो वेगवान विकास होतो आणि म्हणूनच पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा मिलिंद देवराजी तुम्हाला एक खूप खूप मनापासून अभिनंदन तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय